काही काळामध्ये बराच काळानंतर ही निवडणूक होते, त्यामुळे इथे दिग्गजांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे. राज्यभरामध्ये 2359 ग्रामपंचायती आहेत आणि त्यांच्यासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल आता हाती आलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी, अंबाबाईची वाडी ग्रामपंचायत ही भाजपकडे गेली आहे. सोलापूरमध्ये अंबाबाईची वाडी ही ग्रामपंचायत आता भाजपकडे. सोलापूर जिल्ह्यामधला पहिला निकाल जो आहे तो आता हाती आलेला आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहताय, अंबाबाईची वाडी ग्रामपंचायत ही आता भाजपकडे गेलेली आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा देखील जोर लावलेला होता, मात्र पहिला निकाल जो हाती आलाय त्यामध्ये अंबाबाईची वाडी ही ग्रामपंचायत ही भाजपकडे गेलेली आहे. या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा ही पडायला लागलेली आहे आणि सर्वांनीच लक्ष पूर्णपणे केंद्रित या ठिकाणी केलेलं होतं. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा, त्यावरून झालेली आंदोलनं, याच्यामुळे आमदार खासदार जे आहेत ते आपल्या मतदारसंघापर्यंत पोहोचू शकलेले नव्हते आणि त्यानंतरची ही निवडणूक त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची आहे.